भिलवडी प्राथमिक आरोग्य अंतर्गत येणाऱ्या गावांमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असणाऱ्या गावांमध्ये जाऊन भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कोरोना तपासणी केली जात आहे गेल्या काही दिवसांपासून भिलवडी प्राथमिक आरोग्य अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे संबंधित कोरोनाबाधित रुग्णांच्या घरापुरता कंटेनमेंट झोन बनवण्यात येत आहे त्याचबरोबर संबंधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम संत गतीने सुरू होते कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबातील लोक तसेच संपर्कातील आणि घराशेजारील व्यक्ती स्वतःहून कोरोना तपासणी करण्यासाठी येत नाहीत त्याचबरोबर आरोग्य विभागाला योग्य ते सहकार्य करीत नसल्याच्या तक्रारी वारंवार घडत असतात कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा तात्काळ शोध घेऊन त्यांची कोरोना तपासणी करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर ओमकार काळे व त्यांच्या सहकार्याने ज्या गावांमध्ये जास्त प्रमाणात रुग्ण सापडत आहेत त्या गावातील कोरोना बाधित रुग्णांच्या घराच्या मीटर परिसरातील लोकांची सरसकट कोरोना तपासणी करण्याची मोहीम सुरू केली वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर ओमकार काळे डॉक्टर अविनाश पाटील यांच्यासह बिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक सदर गावांमध्ये जाऊन जात्या भागांमध्ये घरोघरी जाऊन लोकांची कोरोना तपासणी करीत आहेत त्यांच्या या उपक्रमामुळे कोरोना प्रसारास लगाम बसणार असून जास्त प्रमाणात कोरोना तपासणी केल्यामुळे कोरोनाबाबत लोकांच्या मनामध्ये असणारी शंका निघून जाईल म्हणूनच आपल्या आपल्या कुटुंबाच्या आणि गावाच्या सुरक्षेसाठी कोरोना लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ आपली कोरोना तपासणी करून घ्यावी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहन बिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर ओमकार काळे यांनी केले आपला सांगली जिल्हा अनलॉकच्या प्रक्रियेत असताना करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण बिलवडीच्या अंतर्गत गावनिहाय मास टेस्टिंग करण्यास सुरुवात केलेली आहे या अंतर्गत ज्या गावांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा जास्त आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात असणाऱ्या एरिया मार करतो आणि त्या भागातील सर्व सरसकट सर्व लोकांची आपण रॅपिड अँटिजेन टेस्टिंग करण्यास सुरुवात केलेली आहे या उपक्रमामुळे जे असिम्टोमॅटिक पेशंट्स आहेत ते आपल्याला लवकर लो समजण्यास मदत होते व त्यामुळे करोनाचा प्रसार होण्यास लगाम लाग बसणार आहे तसेच जे लोक टेस्ट करायला टाळाटाळ करत आहेत त्या सर्वांची तपासणी लवकर करून घेण्यात आपल्याला सहकार्य होत आहे मास्क लोकांच्या मनात जे जी भीती आहे ती दूर होण्यास मदत होत आहे म्हणून आपल्या व कुटुंबाचा किंबहुना गावाच्या सुरक्षेसाठी करोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तात्काळ आपली तपासणी करून घ्यावी व करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाला सहकार्य करावे हे मी आवाहन करतो